कवितेचं नाव आहे आळाशी. कवी हनुमंत चांदगुडे यांच्या भेगा भुईच्या सांदतांना या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो आणि त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळतं. भरघोस पीक यावं यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत असतात. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावरच जगाचं पालनपोषण होतं. त्यामुळे आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट होतं. कविता अशी आहे. बा अणवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळावर घामाचा पाना नभाला फुटतो. नभ पाणी पाणी होते, माती चिखल होतिया, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतिया. बेगाळल्या भुईकडं बापाहून फाटतो, भाळावर घामाचा पाना नभाला फुटतो. हाता पायाला चिखल बाप घामा मधी ओळा, हाता पायाला चिखल बाप घामा मधी ओला. पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, बाप आरोळी मारता ताना रडत उठतो. भाळावर घामाचा पाना नभाला फुटतो. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो. मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावर घामाचा पाना नभाला फुटतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, येता भरात जोंधळा बाप काढणी करतो. स्वत राहून उपाशी पोट जगाच भरतो. जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो. भाळावर घामाचा पाना नभाला फुटतो, भाळावर घामाचा पाना नभाला फुटतो, भाळावर घामाचा पाना नभाला फुटतो.